स्वाभिमानी गाव विकास आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच राहुल शेट्टे यांनी राजीनामा दिला त्यामुळे उपसरपंच निवड घेण्यात आली आज मंगळवार उपसरपंच पदाकरिता स्वाभिमानी गाव विकास आघाडीकडून सतीश काशिद यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी आघाडीकडून आदिक इनामदार यांनी अर्ज दाखल केला अर्ज माघारीच्या मुदतीत माघार न झाल्याने उपसरपंच पदाकरिता निवडणूक घेण्यात आली यामध्ये सतीत सतीश काशीद यांना चौदा व अधिक इनामदार यांना चार मते मिळाली यामध्ये सतीश काशीत विजयी झाल्याची घोषणा सरपंच अश्विनी चौगुले यांनी केली निवडीनंतर स्वाभिमानी गाव विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्याची अतिशबाजी केली यावेळी आघाडीचे नेते राजेश पाटील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापती डॉक्टर पद्माराणी पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल शेटे विजय भोसले आशा उलसार अर्पणा भोसले विजया घेवारी शुभा खोत स्वरूपा पाटील मजिदी लोखंडे रिजवान पेंढारी फरीद नायकवडी मीना कोळेकर निलोफोर खतीब बुतवेल कदम शारद अलमान आरती कुर्णे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यावेळी उपस्थित होते